ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पुण्यातल्या सीरमच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आता सीरमचे चेअरमन सायरस पुनावाला यांनी मदत जाहीर केली आहे. पाचही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्याची घोषणा पुनावाला यांनी केलेली आहे. अतिशय धक्कादायक प्रकार घडला. कोरोनाची लस ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्याचं उत्पादन केलं जातं त्या इन्स्टिट्यूटमधल्या एका इमारतीला ही आग लागली ज्याच्यामध्ये 5 जणांचा होरपळून मृत्यू झालेला होता. मृत्यूमुखी पडलेल्यांना आता सीरम इन्स्टिट्यूटकडून 25 लाखांची प्रत्येकी मदत जाहीर करण्यात आली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात शाळा सुरू होण्यापूर्वी 7,000 शिक्षकांची कोरोना टेस्ट होणार आहे. शाळांमधलं सगळं नियोजन सुरू आहे पण 27 जानेवारी पूर्वी एवढ्या शिक्षकांची टेस्ट करणं म्हणजे दमछाकच होणार आहे. दुसरीकडे नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक संभ्रमात आहेत. ईडीच्या समन्स विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ईडीनं अटकेची कारवाई करू नये यासाठी खडसे आता हायकोर्टात गेलेत. ईडीनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलंय. खडसेंना अटकेपासून दिलासा द्यायला ईडीनं विरोध केलाय आणि म्हणूनच ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी खडसेंच्या याचिकेत करण्यात आली आहे. चौकशीची व्हिडिओग्राफी करण्याची मागणीही या याचिकेत केली गेली आहे. तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची खडसेंकडून मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी सोमवारी कोर्ट महत्त्वाचा आदेश देणार आहे. यवतमाळमधले भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. पांढरकवडा सत्र न्यायालयानं राजू तोडसाम यांना ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे तोडसाम यांची कारागृहात रवानगी झाली आहे. 2013 वीज वितरण कंपनीमध्ये आंदोलन करताना लेखापालाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी तोडसाम यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. भंडाऱ्यात वाळू तस्करांची मुजरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाळू तस्करांवरती कारवाई करताना IAS महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली. वाळूनं भरलेला ट्रॅक्टर अडवल्यामुळे वाळू तस्करांकडून अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. अधिकाऱ्यांनी वाहनाची चावी काढल्यानं महिला अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या ड्रायव्हरला धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी वरठी पोलिसांकडून 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईक संतप्त झालेत. डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. नातेवाईकांनी रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या दारावरच ठेवला होता. 2 दिवसांआधी लाखनी तालुक्याच्या गोंड सावरी गावातील 34 वर्षीय चंद्रशेखर तुमसरे यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र लाल मातीतली कुस्ती म्हणजे